दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे इथल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना रेस्क्यू देखील करण्यात आले. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय घडलं, काय परिस्थिती आहे, त्याचा वेगवान आढावा आपण पाहूया. वाशिम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर कारंजा तालुक्यात नाल्यातील पुरातून वाट काढताना आजोबा वाहून गेले. गावकऱ्यांनी तात्काळ पुरात उतरून आजोबांना बाहेर काढलंय. ही घटना काल घडली होती. यवतमाळमधील पूस नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल पार करण्याचा प्रयत्न करणारा तरुण पाण्यात वाहून गेलाय. पाण्याच्या प्रवाहामुळे तरुण वाहून जातानाची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. परभणीत पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूर मधली ही घटना आहे. बस चालक आणि कंडक्टरने बसमधून उडी घेतली आहे. बसमधून उडी घेतल्याने बस चालक आणि कंडक्टर सुरक्षित आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केळणा नदीला पूर आलाय. केळणा नदीच्या छोट्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आलाय. मांजरा नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून तापी नदीत 98,670 क्युसेकनं विसर्ग केला जातोय. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरात मुसळधार पाऊस झालाय. वाघूर नदीच्या पुरामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे नदीकाठची 10 घरं वाहून गेल्याची माहिती आहे. धुळे जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. दरम्यान शिरपूर तालुक्यातील अनेर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 100% भरलंय. धरणाचे 14 दरवाजे 2 फुटानं उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील दहेगाव बंगला गावातील घरांमध्ये पाणी शिरलंय. रात्रभर घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण झाल्यात. संपूर्ण गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेडुआ इथं ओढ्याला पूर आलाय. या पाण्यात वाहून जात असलेल्या मुलाचा जीव ग्रामस्थांनी वाचवलाय. नांदेडमध्ये उचंडा गावाला कयाधू नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय. जवळपास 30 शेतकरी शेतामध्ये अडकले. NDRF कडून बचाव कार्य सुरू आहे. तर पुराच्या पाण्यात काही जनावरं वाहून गेली आहेत.